त्याचप्रमाणे दुसऱ्या रूमचा बाहेरचा बोर्ड जो की मेन पॉवर सप्लाय ह्याच बोर्डसाठी आलेला, याला मार्क करायचं राहिलं. ही जी ब्लॅक आणि ग्रीन कलरची गेली ह्या सिग्नलसाठी. ही जी केबल आहे ते या पलीकडच्या बोर्डसाठी मेन पॉवर सप्लाय आणि ही बाहेर होईल. त्यासोबत ही मेन बोर्डपासून आलेली मेन पॉवर सप्लायची केबल आणि ही यू पी एसचं आउटपुट ही ऑप्शनमध्ये. त्यासोबत हे ब्लॅक दोन आउटपुट, हे ग्रीन निगेटिव्ह, हे दोन्ही यू पी एस स्विच राहतील आउटपुट. आणि ही जी एक ब्लॅक केबल आहे ती निगेटिव्ह म्हणून वापरली केबलच्या कमतरतेमुळे, आणि वेळेवर केबलचा करंट पुढे नसल्यामुळे ही न्यूट्रल म्हणून वापरतात. जी यू पी एसची जी आहे ती त्या रूमप्रमाणेच पलीकडची दिशेला आहे. ज्या समोरच्या रूम आहेत ह्या दोन एरिया मेन पॉवर सप्लाय डायरेक्टली सेट होत चालला आहे. त्या रूमप्रमाणेच ह्या रूममध्येही ऑप्शनमध्ये यू पी एसचं सप्लायचं. जी मेन इनपुट ह्याच बोर्डसाठी इथं अनेक स्विच बसणार आहेत. इथून एक स्विच आहे ती एल ई डीला जाणार आहे. त्यासोबत चारही साईड केबल होती, चार केबल इथं आणि ही जी केबल आहे ही त्याच बोर्डसाठी गेलेली सप्लायची मेन पॉवरसाठी. त्यासोबत ब्लॅक आणि रेड कलरची केबल ही बाहेरची म्हणून वापरली आहे. आणि ब्लॅक आणि ग्रीन जी कलरची केबल ही ह्याच बोर्डसाठी मेन आणलेला पॉवर सप्लाय आहे. विशेष म्हणजे ही जी पाईप आहे हा कॉस्ट आहे तर अगदीच टी व्हीच्या केबलसाठी अँटिनासाठी आहे. सोबतच त्या रूममध्ये पण सेम पद्धतीनं केलेलं आहे.